कर्नाटक में कांग्रेस की जीत पर नागपुर शहर कांग्रेस कमेटी की ओर से पक्ष कार्यालय में जल्लोष किया गया। शनिवार को कर्नाटक विधानसभा चुनाव के नतीजे सामने आए हैं। इस चुनाव में कर्नाटक में कांग्रेस को जीत हासिल हुई है और भाजपा को हार का सामना करना पड़ा है। कर्नाटक में दोनों पक्षों के बड़े नेताओं की सभाएं हुई थी। ऐसा भी कहा जाता है कि लोकसभा चुनाव के पहले आए कर्नाटक चुनाव से लोकसभा नतीजों का अनुमान लगाया जा सकता है। कर्नाटक चुनाव की जीत के बाद नागपुर शहर में शहर कांग्रेस कमेटी की ओर से जल्लोष मनाया गया। इस जल्लोष में पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, विधायक अभिजीत वंजारे सहित बड़ी संख्या में पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित हुए थे। कांग्रेस की ओर से ढोल नगाड़ों के साथ कर्नाटक की जीत मनाई गई। कांग्रेस नेताओं का कहना है कि ये जीत राहुल गांधी की है। उनकी भारत जोड़ो यात्रा का ही असर है कि आज कर्नाटक में कांग्रेस की जीत हुई है। काय आहे की हा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काँग्रेसने जी लढाई सुरू केली होती त्याचा हा विजय आहे। लोकांमध्ये विद्वेषाची जी भावना निर्माण करण्याचं आणि राजकारणात करण्याचं, मुख्य म्हणजे धर्माच्या नावाखाली मतं मागायचा हा जो बीजेपीचा फंडा होता, त्याला कर्नाटकाच्या जनतेने आवरलं आहे आणि त्यांना आता एक स्वच्छ सरकार, कायम चालणारं सरकार आणि इमानदारीचं सरकार पाहिजे आणि ते त्या ठिकाणी आलेलं आहे। राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली, निर्भय बनो, नफरत छोडो हा जो नारा त्यांनी दिला होता, त्याचा परिणाम झाला आणि हे 40% सरकार आहे, कमिशनचं सरकार आहे, ते तुम्ही उलथवून काढा, आम्ही तुम्हाला स्वच्छ सरकार देऊ, हे लोकांना पटलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आहे की आज संपूर्ण बहुमत मिळून काँग्रेस पक्षाला तिथे यश मिळाले। एक घोषणापत्रामध्ये काँग्रेसनी बोललेलं आहे, त्याचबरोबर 5 गोष्टींचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आल्याबरोबर ह्या 5 गोष्टी आम्ही इथल्या जनतेला देऊ। तर जे जे त्यांनी घोषणापत्रामध्ये बोललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी देण्याचा काँग्रेस प्रयत्न करतील, कारण की तेच त्यांनी राजस्थानमध्ये केलेलं आहे, तेच त्यांनी हिमाचलमध्ये केलेलं आहे, तेच त्यांनी छत्तीसगडमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा ती परंपरा कायम राहील। कर्नाटकेच्या जनतेनी केंद्रातल्या आणि कर्नाटक राज्याच्या सरकारला कंटाळून काँग्रेसला मतदान केलं। कर्नाटकातील काही कंत्राटदारांनी नरेंद्र मोदीजींना पहिलेच पत्र देऊन सांगितलं होतं की हे सरकार 40% कमिशन मागते, तरी सुद्धा काही कारवाई नव्हती केली। आणि या सरकार विरोधात कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांमध्ये, महिलांमध्ये, बेरोजगारांमध्ये, सगळ्यांमध्ये रोष होता आणि मतदानाच्या रूपात हा रोष समोर आला। शेवटच्या क्षणाला जय बजरंगबली म्हणून मतदान करा म्हटलं, लोकांनी जय बजरंगबली म्हणून पंजाबवर मतदान केलं आणि काँग्रेसचा विजय झाला। हे केंद्रातील आणि आमच्या AICCचा विषय आहे, या शहराच्या विषयाशी संबंध नाही, परंतु मतदान करताना बजरंगबली म्हणून मतदान करा म्हटलं, नरेंद्र मोदींचं लोकांनी ऐकलं, जय बजरंगबली म्हणत पंजाबला मतदान। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ अभिषेक मानसी की रिपोर्ट।